गाइस, वेलकम टू माय चैनल। आणि आज आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत आणि मॅनिफेस्टेशन। तर पुढे जाण्याआधी प्लीज खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतं आहे तिकडे सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे ते रेग्युलर अपडेटचं तुम्ही प्रेस करा। तर आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही पूर्णपणे मराठीतच बोलणार आहे, कारण की खूप सारी अशी लोकं आहेत की त्यांना हिंदी कळत नाही किंवा इंग्लिश कळत नाही। सो त्यांना पण जाऊन घ्यायचं असतं की एक्झॅक्टली काय आहे, कशाबद्दल आहे। तर आज मॅनिफेस्टेशन म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे। मॅनिफेस्टेशन खूप लोकांनी ऐकलंही असं खूप समजलं नाही। मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? पहिलं मॅनिफेस्टेशन म्हणजे एक असा चमत्कार जो तुम्ही स्वतः क्रिएट करता। ते म्हणतात ना की नशीब आहे, नशीब आपण बदलू शकत नाही। काही जण बोलतात जे सक्सेस ऑलरेडी करत असतात ते लोक म्हणतात अरे आपलं नशीब तर आपणच बदलू शकतो, राईट? तर अर्धे लोक याच्यावर सहमत होती घेऊ, अर्धे लोक नाही। बट म्हणजे माझ्या ओपिनियनने की जे लोक बोलतात ना की आपलं नशीब आपणच बदलू शकतो ते राईट मॅनिफेस्टेशन असतं। आता मॅनिफेस्टेशन का आणि कोणी करावं? मॅनिफेस्टेशन जे आहे ते कोणीही करू शकतो। एक साधारणचा माणूस कोणीही, हार्डली तुम्हाला 20 मिनटं 10 मिनटं तुम्हाला जितका स्वतःसाठी वेळ मिळेल तितका लागतो। तुम्ही मेडिटेशन ऐकलं असेल है ना, की ध्यान साधना, राईट? तसाच प्रकार आहे मॅनिफेस्टेशन। मेडिटेशन पण तुम्ही स्वतःसाठी करता, मॅनिफेस्टेशन पण तुम्ही स्वतःसाठी करता। बट मॅनिफेस्टेशन ना एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून त्याचा प्रकार आहे। लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? की तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते आणि ती तुम्हाला मिळवायची आहे, तुम्ही त्याच्यासाठी धडपड करता, प्रयत्न करता, काही वेळेला सक्सेस नाही होत। याचं कारण असं आहे ना की तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते रेडी नसतं। म्हणजे तुम्ही प्रयत्न करता असं नाही, असं नाही की नाही का तुम्ही प्रयत्न करता, बट तुम्हाला ते प्रयत्न म्हणजे असं हे होत नाही। आणि याचं कारण तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, सबकॉन्शियस माइंड, तिथे तुम्हाला मेन ते रुजू करावं लागतं की मला हे करायचं आहे, मी हे करणार किंवा माझ्यासोबत हे झालेलं आहे। तर मॅनिफेस्टेशन ॲक्च्युली कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते। कुठेही तुम्हाला सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, रात्र असो, कुठेही तुम्हाला 10-15 मिनटं अशा जागी बसा जिथे तुम्हाला शांतता मिळेल, कोणाचा डिस्टर्बन्स मिळणार नाही, ठीक आहे? आणि मेन ह्या मॅनिफेस्टेशनने होतं काय ना, मी ते तुम्हाला सांगते। तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते, तुम्हाला जे निगेटिव्ह लोकं असतात ते तुमच्यापासून आपोआप लांब जातात। आणखीन तुम्हाला मी सांगू, तुमचे जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात ते हळूहळू सॉल्व व्हायला लागतात। आणि हे स्वतः मी पण ट्राय केलेलं आहे, त्यामुळेच तुम्हाला हे मी सजेस्ट करते। इवन तुम्हाला म्हणजे एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते, डॉक्टर्सकडे जातो, डॉक्टर्स काय करतात डिप्रेशनमध्ये असल्यावर औषधं देणार, जास्तीत जास्त ते तुम्हाला सांगणार तुम्ही एक्सरसाइज करा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्हाला पॉझिटिव्हिटी येईल। डॉक्टर हे तेच सांगतात की जितकं तुम्ही गोळ्यांनी बरं होऊ शकत नाही तितकं तुम्ही मेडिटेशननी बरं होऊ शकता। आता मॅनिफेस्टेशन कसं करायचं ते मी सांगते। एका शांत जागी बसा 10-15 मिनटं। आपले आपण मांडी घालून बसतो तसंही बसू शकता, किंवा वज्रासन तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता की कसं बसायचं वज्रासन, किंवा होमवर्क करू शकता, तुम्हाला सहज कळून जाईल फोटो पाहिल्यावर। मांडी घालून बसा किंवा वज्रासनमध्ये बसा, बसा, डोळे बंद करा, डोळे बंद करायचे। असा जो पोज असतो ना तो मांडीवर ठेवायचा, तुम्हाला माहितीचं ध्यान साधनाचा पोज काय असतो, मांडीवर ठेवायचा, हात अपवर्ड डायरेक्शनला आहे, डोळे बंद करायचे आणि म्हणायचं की मला तुम्हाला जे काही हवं असेल। आता काही जणांकडे फायनान्शियल इश्यू असतात किंवा काही जणांकडे सगळं काही असतं पण ते हॅप्पी नसतात, मग अशा व्यक्तीने काय बोलावं की मी इतका खुश आहे
मी खूप समाधानी आहे आणि मला माझा पाठिंबा दिल्याबद्दल थँक्यू. मग तुम्ही युनिवर्स म्हणा, गॉड म्हणा, देवा म्हणा, जे तुम्हाला आवडत नाही, की जो माणूस, म्हणजे तुम्ही सांगितलं ना की त्याच्याकडे सगळं आहे पण सुख नाही, मी खूप सुखी आहे आणि मला सगळं प्राप्त करून दिल्याबद्दल थँक्यू. ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ते काय म्हणतील, मी आज सक्सेसफुल आहे, माझ्याकडे कसलीही कमी नाही आहे, पैशांची कमी नाही आहे, थँक्यू देवा, धन्यवाद देवा. आता हे असं का म्हणायचं, तुम्ही कोणतीही गोष्ट मागताल ना तर ती तुम्हाला नाही मिळणार, पण तुम्ही जी कोणतीही गोष्ट असते ती अज्यूम कराल की माझ्याकडे हे आहे, तर तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना ते तुम्हाला रेडी करत असतं की हां. मग जे युनिवर्स आहे, देव आहे, तो पण म्हणजे म्हणतो की अरे हां, याला म्हणजे जी गोष्टी हवे आहे आणि एकदम म्हणजे तो त्याच्याकडे आहे असं त्याला वाटत आहे, मग आपण त्याला हे देऊ. समज आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि हे युनिवर्समध्ये तुम्ही कुठेही जा, कितीही मोठी सक्सेसफुल लोकं जी आहेत ना, ती कधी अशी म्हटली का अरे यार हे माझ्याकडून होणार नाही, देवा मला प्लीज दे, देव देवा मला प्लीज दे दे, नाही. माझ्याकडे आहे, थँक्यू त्याबद्दल, आणि असंच आमच्यावर तुम्ही कृपा करत राहा हे म्हणायचं. तुम्ही देवाकडे, हजारो लोक जातात देवाकडे आणि काय मागतात, देवा मला हे दे, देवा मला ते दे. देवाचं कोणी थँक्यू म्हणायला जातं का? फक्त मागायला जातं, राईट? मग तेच तर नाही करायचं. मला अजून करायचं आहे की देवा माझ्याकडे हे आहे, देवा माझ्याकडे तू मला हे दिलंस त्याच्यासाठी थँक्यू. तुम्ही युनिवर्स म्हणा, देवा म्हणा, काहीही म्हणा, चालेल. 10-15 मिनटं मनाशी बोलायचं, थोड्या वेळानंतर असं हृदयावरती दोन्ही हात ठेवून बोलायचं, नंतर बॉडी रिलॅक्स करताना, आता जेव्हा तुम्हाला वाटेल 10-15 मिनटांनी मी रिलॅक्स हो, मग हळूहळू तुम्ही हे जे हात आहे ना असे रिलीज करायचे, ठीक आहे? असे जे तुम्ही मेडिटेशनच्या वेळी जे हात केलेले ते असे रिलीज करायचे हळूहळू. मग लांब श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घ्यायचा, सोडायचा, असं 5-10 वेळा केलं की त्याच्यानंतर मग तुम्ही डोळे उघडायचे, असं करायचं. हे आपण शाळेत शिकलोच होतो. असं तोंडावरून हात फिरवायचा, रिलॅक्स व्हायचं. तुमचं माइंड जे आहे ते इतकं शांत होईल ना, तुम्ही स्वप्नातही विचार केलेला नसेल. हे रोज तुम्हाला करायचं. जर जमलं ना तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम करा, म्हणजे तुम्हाला बेटर बेनिफिट दिसून येईल, ओके? आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, 369 जो टेस्लाचा कोड आहे, सिक्रेट कोड आहे त्याच्याबद्दल, तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. आतासाठी टाटा, बाय बाय. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय, टेक केअर, स्टे सेफ, अँड कुठेही जाताना मास्क लावून जा. बाय.